तास आपल्या सोबत सुषमा अंधारे जोडले गेलेले आहेत। सुषमाजी आपलं स्वागत आहे साम टीव्हीवर। अतिशय मोठी बातमी म्हणावी लागेल, ठाकरेंचा आणखी एक आमदार नॉट रिचेबल आहे, तुमची प्रतिक्रिया काय आहे आणि या संदर्भात पक्षाशी तुमची काय बातचीत झाली? मला तरी काय जी बातमी चालवली जाते माध्यमांकडून ती आपल्या माध्यमातून माझ्यापर्यंत आता पोहोचते, मला निश्चितपणे याच्यात काही फार तथ्य वाटत नाही। फोन नॉट रिचेबल असणं म्हणजे लगेचच कुणीतरी शिंदे गटाच्या संपर्कात आहे असं म्हणणं फार अति उत्साहाचं होईल। कदाचित काही व्यक्तिगत कारण असू शकतात, काही अडचण असेल, काही कारण असतील, कदाचित फोन बंद असेल किंवा काही घरात काही अडचणी असतील, मला असं वाटतं की ते समजून घेतल्याशिवाय असं घाईघाईत कुठलंही भाष्य करणं हे योग्य होणार नाही। आणि मनीषाताई या पक्षामधल्या सन्माननीय सदस्य आहेत, आज पक्षाचं राज्यव्यापी अधिवेशन आहे, त्यामुळे मला नाही वाटत की अशी काही घटना घडली असेल। तुम्ही म्हणताय असं काही वाटत नाही, मात्र वरिष्ठ नेत्यांशी या संदर्भातली तुमची काही चर्चा झालेली आहे का? नाही नाही, मला मी आता प्रवासात आहे, मी अधिवेशनासाठी पोहोचत आहे आणि मला ही बातमी आपल्याच माध्यमातून पहिल्यांदा कळतीय। सुषमाजी धन्यवाद या माहितीसाठी। तर आपण पाहतोय सुषमा अंधारे यांची देखील या संदर्भातली प्रतिक्रिया समोर आलेली आहे, हे आता अतिउत्साहीपणाचं म्हणावं लागेल विधान, त्यामुळे आता तरी या संदर्भात काही बोलू इच्छित नाही किंवा बोलू शकत नाही असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। आताच्या घडीची आपण ही मोठी अपडेट पाहतोय। दरम्यान मनीषा कायंदे यांच्याशी देखील आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया ही समोर येऊ शकलेली नाही आहे।